आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दोन्ही घरचा खर्च आपण करायचा आहे. लग्न एकदम दणक्यात झालं पाहिजे काय. मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा आहे माहितीये? कशाचा? आपली गौरी आता इथून कुठेच जाणार नाही. तिचं सासरही हेच आणि माहेरही हेच याच. बरोबर आहे. गौरी 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 यांना दुसरं काही सुचतच नाही का? ही रेवती आंटी पण अजून कशी गप्प आहे काय माहिती? काय करते का ही? पुन्हा तीच. परत या पुष्पाने माझा प्लॅन मातीत मिळवला. आत्तापर्यंत तो पुष्पा आजीबरोबर घरी गेला असता आणि हा विषय कायमचा बंद झाला असता. पण कसलं काय, या गौरीला ना नाटक करून माणसानं घोळात घ्यायला बरोबर जमत. आधी घरातल्यांना नाटक करून घोळात घ्यायची, आता बाहेरच्यांना पण. घाबरलीस आंटी? नाही घाबरायलाच हवं, पण मला नाही. तुझी जी परिस्थिती निर्माण करून ठेवलीस ना, त्या परिस्थितीला घाबर. काय बोलतोस तू? मला कळेल असं बोलत जा रे कधीतरी. तुला खरंच गौरीला घराच्या बाहेर टाकलायचे? नाही, ती घरात राहावी म्हणून जास्त प्रयत्न करताना दिसतेस तू मला. काय बोलतोस तू? मी काय प्रयत्न केले? काय गरज होती गौरीच्या लग्नाचा विषय काढायची? पायावर घोंडा मारून घेतलायस. आधी फक्त मेड होती, आता मेंबर होणार आहे ती या घरातली. आणि आपल्या घरातल्यांना तर डोकंच नाहीये, लेख काय सुन काय. माझे आई बाबा बसलेत खाली स्वप्न रंगवत गौरीच्या लग्नाचं. का डोक्यावर चढवलं इला? कळतच नाहीये मला. यापूर्वी काही या घरात मेड नव्हती? आंटी, जर आपण आत्ताच काही नाही केलं ना, फार अवघड होईल. रुद्रच्या, माझ्या आणि रोहितच्या प्रॉपर्टीमध्ये चौथा हिस्सा असेल तिचा. आधी बाबांनी शेअर दिलाच होता, आता पुष्पाशीच लग्न करते म्हटल्यावर या बंगल्या शेजारीच ह्यापेक्षाही मोठा बंगला बांधून देतील. आणि एकदा का गौरीच्या हातात या बंगल्याच्या चाव्या आल्या ना, ती सर्वात आधी तुला हाकलेली तू. मग तू हे घर, ही प्रॉपर्टी विसर आता कायमची. सोप आहे का ते? हा, तिने असा मनात जरी विचार आणला ना, तर जीव घेईन मीचा. आंटी, मग हे फक्त बोलू नकोस, काहीतरी कर आता प्लीज. केलंच पाहिजे. या. कॉफी. या पुढे नका आणत जाऊ. म्हणजे आता सगळं बदलेल गौरीची. सवय मोडायला हवी ना. तेच विचारतीये का? का म्हणजे तुमचं आणि माझं नातं आता तेच नसणार आहे गौरीजी. तुम्ही लग्न करून नातं बदलणार म्हणजे? कुठलं नातं आहे सर आपल्यात?
सांगा ना. मैत्रीचं नातं आहे ना. मग मैत्रीचं नातं कधी बदलत का? मला तसं नव्हतं म्हणायचं मी, पण काय, तुमचं अभिनंदन करायचं राहून गेला. तुम्ही आजींनाही जिंकलत, अर्थात ते जिंकणारच होतात तुम्ही. पुष्पा आपला उगाच घाबरत होता, तुम्ही नेहमीसारखं सगळं सावरलत. पुन्हा एकदा तुम्हाला खरं सांगू गौरीजी, तुम्ही ज्या पद्धतीने पुष्पाला सावरून घेत होतात, तुमच्या नजरेत त्याच्याबद्दलचं प्रेम दिसत होता. अर्थात ते प्रेम आजीलाही दिसलं असणार. बरं झालं डोळे काय सांगतात तुम्हाला समजत नाही. समजलं असतं तर माझ्यासाठी खूप अवघड गेलं असतं सगळं. गुड नाईट सर. स्वप्नात माझ्या दिसतो सजेव्हा येतात वेडे शहारे येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील कारे कुणी बांधिल्याया रेशी संकटात आहे, तू झोपत कसं शकतोस? जाणारे बाबा काय तुझं सारखं उठायचं आणि काय तुझेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे काय? मग सोडवायलाच पाहिजे. तुझे प्रॉब्लेम सोडवायला माझ्याकडे यायची गरज नाही. म्हणजे मग कुणाकडे जायचं? ते गौरीजींकडे जा. अरे त्यासाठीच तर तुझी मदत हवी आहे ना. म्हणजे अजून आम्ही तेवढे जवळ नाही आलोय ना, म्हणून मी तुझ्याकडे आलो. मला मदत कर ना. अरे हे बघ मी काय आणलंय. बघ ना हे बघ कशी आहे, मस्त आहे ना.